कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला, मी असो तू असो ही असो कुणी असो, दैव लेखना कधी कुणा टळला, आपल्या देखण्या आणि रुबाबदार रूपानं मराठी मनोरंजन सृष्टीवर अधिराज्य गाजवणारे अभिनेते रवींद्र महाजन यांचं निधन झालंय. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. हँडसम फौजदार अभिनेता आणि मराठी मनोरंजन सृष्टीतील विनोद खन्ना अशी रवींद्र महाजनी यांची ओळख होती. बेळगावात जन्मलेल्या रवींद्र महाजनी यांनी नोकरी करण्यासाठी मुंबई गाठली. शिक्षणादरम्यान रवींद्र महाजनी यांना अभिनयाची गोडी लागली होती. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी सिनेसृष्टीत नशीब आजमावायला सुरुवात केली. मधुसूदन कालेलकर यांच्या जानता अजानता या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थानं पहिली संधी मिळाली. महाजनींनी साकारलेली त्यातली मुख्य भूमिका खूपच गाजली. त्यानंतर कालेलकरांनी खास त्यांच्यासाठीच तो राजहंस एक हे नाटक लिहिले. शांताराम बापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना झुंज या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली. 1974 साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. या चित्रपटाने त्यांचा 9 वर्षाचा संघर्ष संपवला. झुंजने रौप्य महोत्सवी यश मिळवलं आणि महाजनींकडे मराठी चित्रपट निर्मात्यांची रांग लागली. त्यानंतर आराम हराम आहे, लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, देवता असे अनेक यशस्वी चित्रपट महाजनींच्या खात्यावर जमा झाले. गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार असे विनोदी ढंगाचे हलके फुलके चित्रपटही त्यांनी केले आणि त्यांनाही यश मिळालं. त्या काळात तमाशापटांची आणि ग्रामीण पार्श्वभूमीच्या चित्रपटांची चलती होती. तरीही महाजनींसारखा तारा मिळाल्यानंतर मराठी निर्मात्यांनी त्यांच्या शहरी रूपाला शोभून दिसतील अशा कथा शोधायला सुरुवात केली आणि मराठी चित्रपटातील सामाजिक आशय पुन्हा वाढीला लागला. चांगली कथा, पटकथा आणि रवींद्र महाजनी यांचं देखणं रूप हे समीकरण 1975 ते 1990 या काळात छान जुळून आलं होतं. अरुण यांच्या आकस्मिक निधनानंतर महाजनींनी त्यांच्या बेलभंडार, अपराध मीच केला या नाटकांचे अनेक प्रयोग केले. 1975 ते 1990 काळ त्यांनी गाजवला. देखणेपण, रुबाबदार, दमदार अभिनय या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट गाजवले. त्या काळी ते अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. रवींद्र महाजनी यांचा मुंबईचा फौजदार, देवता हे चित्रपट खूप गाजले. रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी त्यावेळी विशेष गाजली. मात्र त्यांचा मृतदेह आता अशा अवस्थेत आढळल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय. तसेच सिनेसृष्टीत देखील शोककळा पसरली आहे. अशा या देखण्या आणि रुबाबदार अभिनेत्याला News 24 सह्याद्रीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. कुणी असो, दैव लेखना कधी कुणा टळला.